नमस्कार मित्रांनो, माझी तुझी रेशम गाठ या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे। अभिनेता श्रेयस तळपदे या मालिकेत यशची भूमिका साकारताना दिसतो आहे आणि त्याची ही भूमिका मराठी प्रेक्षकांना खूपच भावते आहे। श्रेयस तळपदेच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात। श्रेयस तळपदेच्या पत्नीचे नाव आहे दीप्ती तळपदे आणि या दोघांची लव्ह स्टोरी खूपच हटके आहे। श्रेयस तळपदे आभाळ माया या लोकप्रिय मराठी मालिकेत निशांत महाजनची भूमिका साकारत होता। या मालिकेमुळे श्रेयसला खूप लोकप्रियता मिळाली होती। याच लोकप्रियतेमुळे त्याला विनायक गणेश वजे महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। त्यावेळी GS या पदावर दीप्ती देशमुख कार्यरत होती। दीप्तीने श्रेयसला फोनवरून आमंत्रित केले होते। दरम्यान 2 ते 3 वेळा त्यांचा फोनवरून संवाद देखील झाला होता। हा कार्यक्रम पार पडण्याआधी दीप्ती तिच्या काही मैत्रिणींसोबत श्रेयसच्या घरी त्याला निमंत्रण देण्यासाठी गेली होती। दीप्तीला पाहताच श्रेयस पहिल्याच नजरेत दीप्तीच्या प्रेमात पडला। त्यानंतर कॉलेजमध्ये कार्यक्रमाला गेल्यानंतरही श्रेयसची नजर तिच्याकडे खिळून राहिली होती। कार्यक्रम संपल्यानंतर दोघांनी एकमेकांना निरोप देखील दिला होता। मात्र श्रेयसच्या मनात काहीतरी वेगळेच सुरू होते आणि शेवटी अवघ्या 5 दिवसात तो दीप्तीला भेटला। इतकेच नाही तर माझ्याशी लग्न करशील का असे म्हणत श्रेयसने दीप्तीला प्रपोज देखील केले होते। श्रेयसने प्रपोज करताच दीप्तीला धक्का बसला। एवढ्यात लग्नाचा विचार केला नसल्याचे सांगत आणि अमेरिकेला पुढे शिक्षणासाठी जावे लागणार आहे या विचाराने दीप्तीने श्रेयसला साफ नकार दिला होता। मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि दोघेही पुन्हा एकत्र भेटू लागले व बोलू लागले। दरम्यान दीप्तीचे अमेरिकेला जाणेही टळले। शेवटी 2 ते 2.5 वर्षांनी दीप्तीने श्रेयसला होकार दिला। मानसशास्त्रतज्ञ ही पदवी प्राप्त झाल्यानंतर दीप्तीने श्रेयसबाबत घरच्यांना सांगितले, तेव्हा घरच्यांनी देखील त्यांच्या लग्नाला संमती दिली। 31 डिसेंबर 2004 साली दीप्ती आणि श्रेयस यांचे लग्न पार पडले। श्रेयस आणि दीप्ती यांना एक मुलगी आहे जिचे नाव आज्ञा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला श्रेयस व दीप्तीची ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे कमेंट्समधून सांगायला विसरू नका। धन्यवाद।